विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक उमेदवार अगदी दारोदारी जाऊन प्रचार करतोय आणि यामध्येच सध्या मी दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, ज्या कुटुंबावर खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या दुःखातनं सावरत हे कुटुंब एकत्र येऊन या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लागलेलं आहे. आपल्यासोबत घोसाळकर कुटुंब आहे जे एकत्रित प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्या कुटुंबासोबत आपल्याला चर्चा करायची आहे की कशाप्रकारे ते प्रचार करतायत, कोणते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर हा प्रचार केला जातो आहे. आपल्यासोबत उमेदवार विनोद घोसाळकर आहेत. मी जसं म्हटलं की फेब्रुवारीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला, त्यातनं तुम्ही सावरतायत आणि त्यातनं एकत्रित येऊन हा प्रचार केला जातो, किती आव्हानात्मक आहे ही दहिसर विधानसभेची निवडणूक? नमस्कार. आपण बरोबर बोलात की 8 फेब्रुवारीला माझा मुलगा माजी नगरसेवक होता, आणि त्याच्यावरती निर्गुण म्हणजे फायरिंग झाली त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हे आकस्मिक आमच्यावर आलेलं मोठं संकट होतं. कुठल्याही प्रकारचं अभिषेक हा पॉप्युलर होता. बोरिवलीमध्ये दहिसरमध्ये त्यांनी अल्पावधीमध्ये नावही कमावलं, तरुणामध्ये तो एक लोकप्रिय होता आणि विशेषतः म्हणजे त्या ज्या भागातून तो निवडून आला होता त्या भागामध्ये कॅथलिक लोकांची चांगल्या प्रकारची वस्ती आहे. गणपत पाटील नगरमधील उत्तर भारतीय बिहारी असा आमचा कॉस्मॉपॉलिटन वॉर्ड आमचा आहे आणि त्याचा स्वभाव, त्याचा PRO आणि त्याचे काम करण्याची शैली आणि माझा पूर्वीचा जो काही माझा कामाचा अनुभव होता तर त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगली ग्रीप घेतली आणि मला वाटतं ती त्याची राजकारण हाच हेतू समोर ठेवून त्याची हत्या करण्यात आली असा आमचा संशय आहे. वातावरण वेगळं असतं आज अभिषेक असते तर मला एवढं कामच करावं लागलं नसतं. ही निवडणूक त्यांनी त्याच्या डोक्यावर घेतली असती आणि म्हणजे नियोजन म्हणजे त्यांनी अनेक कार्यक्रम ह्या भागामध्ये केलं होतं, करत सातत्याने कार्यक्रम करायचा. नियोजनाच्या बाबतीमध्ये अतिशय उत्कृष्ट नियोजन त्याचं असं, प्रोफेशनल नियोजन आणि तो 2 पावलं आमच्यापेक्षा नक्कीच ह्या कामामध्ये तरी 2 पावलं आमच्यापेक्षा पुढे होता. किती आव्हान आहे आता, किती आव्हान आहे म्हणजे कुटुंब तर एकत्र आहे, समोर मनीषा चौधरी यांचं आव्हान आहे, तर तुम्ही म्हणतात की निवडणूक तर आहे पण किती आव्हान आहे? निवडणुका म्हटल्यानंतर निवडणुका ह्या निवडणुकीच्या पद्धतीने लढवल्या जातात. समोर कोण आहे ह्याच्यावर मी फार लक्ष देत नाही. मी माझ्या कारकिर्दीत ह्या मतदारसंघामध्ये काय केलं, अभिषेकने काय केलं किंवा त्याच्यानंतर अभिषेकच्या नंतर जेव्हा महिला वाढ झाला तेव्हा आमच्या सुनबाई तेजस्वीने जे काही काम केलं म्हणजे आमच्या सगळ्यांची लोकप्रिय आणि हे काम करताना आम्ही आमचा मतदारसंघ हा कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर रिलेशनशिप ठेवली. कुणाला धमकी देणं, कुणाकडून काहीतरी डिमांड करणं अशा आमच्या ह्या गोष्टी कुटुंबाने केल्या नाही. त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचं लोकांची साथ आहे. सगळ्या सर्वपक्षीय म्हणजे आमचे जे काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी आपचे लोक आम्हाला साथ देत आहेत, त्यामुळे मला वाटतं आम्ही विजयाच्या दिशेने चाललेलो आहोत. सुना सोबत आहेत, दुसरा मुलगा सुद्धा सोबत आहेत. तेजस्वीजी तुम्हाला प्रश्न की सासरे उमेदवार आहेत, प्रचार जोमाने सगळ्यांचा सुरू आहे, जसं त्यांनी सांगितलं की अभिषेकजी असेल एक वेगळं वातावरण असतं, तर काय वाटतं एक निवडणूक अभिषेकचं राजकारणात किंवा समाजकारणामध्ये काम करताना त्याचं वागणं आणि हे ते खूपच वेगळं होतं, ते आम्ही कंपेअर नाही करू शकत. पण आमच्यासाठी डॅडी खूप महत्त्वाचे आहेत आणि घरातले ते खूप इम्पॉर्टंट असं हे आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक इलेक्शनमध्ये सगळे एकजुटीने काम करतो आणि आमच्या घरामध्ये एकत्रच सगळं डिसिजन घेतले जातात, त्यामुळे
खूप चांगलं वाटतं की अशा घरामध्ये माझं लग्न झालं आहे आणि त्यांच्यामुळेच ह्या राजकारणामध्ये मी आले आणि राजकारण न करता समाजकारण कसं करायचं हे त्यांनी शिकवलं. अनेक लोकांना भेटतात तेव्हा काय नेमक्या प्रतिक्रिया, जसं मी सांगितलं की सगळ्यांनाच कुटुंबातलं सदस्य नाही त्याची उणीव असते. उणीव तर भासतेच आहे आणि ती भाजतच राहणार आहे, पण त्यांचं प्रेम आणि त्यांच्या आता अपेक्षा पण वाढलेल्या आहेत आमच्याकडून की आता तरी बदल पाहिजे आणि हे राजकारण जसं घाणेरडं होत चाललेलं आहे ते थांबवलं पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी बघाल की हत्येचं प्रकरण, बलात्काराचं प्रकरण हे वाढत चाललेलं आहे, ते थांबवण्याचा आमचा हेतू आहे. सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे अभिषेक भुसळकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये तुम्ही सांगितलं की योग्य रीतीने तपास होत नाहीये, मुंबई उच्च न्यायालयाने हा सगळे प्रकरण निकाली काढलं, अजूनही तुम्हाला असं वाटतं की तो व्यवस्थित तपास झाला नाही? नाही, मला अजूनही वाटत नाही आहे की ते तपास बरोबर करत नाही आहेत. मला आता असं वाटतं की आमचं जर सरकार आलं तर आम्हाला न्याय मिळेल. वातावरण इलेक्शनचं आहे, नक्कीच चांगलं आहे आणि आमच्या बाजूनी आहे, गोसागर साहेबांच्या बाजूनी आहे. आणखी गेले 10 वर्षात जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोचतोय, आज वहिनी पोचते, मी पोचतोय, पूजा तिच्या पद्धतीने पोचते, तर जेव्हा जातोय लोकांना, लोकांचं एकच म्हणणं आहे की 10 वर्षात साहेबांनी जे आधी कामं केली होती त्यालाच काहीतरी नवीन रंगरंगोटी करून त्याच्यावरती नवीन नवीन पाट्या लावून स्वतःचं श्रेय घेण्याचं काम चालू आहे, तर ते लोकांना एक 10 वर्षात लक्षात आलेलं आहे आणि म्हणून साहेबांच्या बाजूनी वातावरण पूर्णपणे दिसतंय आम्हाला. पण एकंदरीत बाबांना परिवाराकडनं तो पूर्ण धीर आहे आणि आमच्यापेक्षा लोकांची जी जो पाठिंबा मिळतो त्याच्याने आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळते. म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर जातोय तेव्हा विनोद गोसाळकरांचा मुलगा किंवा अभिषेकचा भाऊ अशा पद्धतीने आम्हाला तिथे येतात आणि प्रत्येक घरामध्ये लोकांचं एक, आम्ही साहेबांना ओळखतो, आम्ही अभिषेकला ओळखायचो, त्यांनी माझं हे काम केलं, ही कामं साहेबांनी केलेली होती म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, ह्या पद्धतीने जे आम्हाला पाठिंबा मिळतो ते लोकांमुळे आमची अजून ताकद वाढते. आम्ही कधी एकत्र असतो, कधी एकत्र असतो तर कधी इंडिव्हिज्युअली जातो. आता भारतात एकत्र कुटुंब पद्धती आहे, त्याचाच आम्हाला खूप फायदा होतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या घरात पोहोचत आहे आणि वेगवेगळ्या घरात पोहोचलं असल्यामुळे लोकांनाही आम्हाला अप्रोच करायला खूप इझी जाते, कारण कधी डॅडी डॅडी नाही तर वहिनी नाही तर सौरभ नाही तर पूजा. हो हो, ठरवलेलं आमचं नियोजन तसं असतंच चांगलं आणि प्रत्येकाला गोसाळकर कुटुंबाला अप्रोच करायला पण इझी जाते सध्या तरी. आपल्याकडे येतो, ठिकठिकाणी बॅनर्स लागले की टोल माफी झाली, तर दहिसरांना दहिसरकरांची मागणी होती, या सगळ्याकडच्या पट्ट्याची मागणी होती की टोल माफी झाली, त्याचा कुठेतरी फायदा महायुतीला होईल? असं आहे की टोल माफीची मागणी ही आजची नाही आहे. ज्याला नवीन मुंबई आणि मुंबईला जोडणारा पूल होता, या टोल माफीमध्ये एक काहीतरी एक हे होतं, नियोजन होतं की जो ब्रिजवरून ज्या ब्रिजला खर्च झालेला आहे तो खर्च वसूल करेपर्यंत हा त्यांनी टोल माफी घ्यायची, असा पहिला हे होता. पण ह्या टोल माफीमध्ये मुदतवाढ 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 न्यायालयामध्ये पण गेलं, तोपर्यंत हे पूर्ण नवीन पूल जुने झाले, अशा नावाखाली टोल माफी वाढत 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 ती सगळ्या मुंबईतल्या कानाकोपऱ्यात आली, महाराष्ट्रातल्या सगळ्या रोडवरती आली. टोल माफीचा उपयोग मला वाटत नाही की लोकांना तो अगदी त्यांना मतं देण्या इतका भावेल. लोकांनाही कळतं की ही आमची लूट आहे, ही आमची लूट आहे आणि थांबली त्याचं समाधान आहे, पण त्याचं मतात परिवर्तन होईल. मुद्दे काय असतील, महाविकास आघाडीचे मुद्दे काय असतील किंवा तुमचे मुद्दे काय असतील या विधानसभेत? नाही, माझे मुद्दे तर ह्या विधानसभामध्ये महाविकास आघाडीचे मुद्दे हे अतिशय चांगले आहेत. मुळात ह्या मुंबई शहर हे जागतिक शहर आहे, ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ह्या मुंबई शहराची महापालिकेची ज्या पद्धतीने लूट चालली, आज ह्या मुंबई शहरामध्ये जी कामं चाललीत त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये शंका आहे की ही कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत, कुठले तरी
मंत्रालयाच्या वरिष्ठांचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर काम करतायत, ते महापालिका अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही आहे आणि मनमानी कारभार चाललेला आहे. एक दुसरा असा आहे की ह्या सरकारनं ज्या पद्धतीनं माननीय उद्धवजींना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणलं, म्हणजे त्यांनी शिवसेना फोडली, आमचं नाव घेतलं, आमचं निशाण घेतलं, एनसीपी फोडली शरद पवार साहेबांची. राजकारणामध्ये मतभेद असू शकतात आणि सगळ्यात उदाहरण म्हणजे या मतभेदाचं शरदचंद्र पवार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जुगलबंदी आम्ही पाहिलेली आहे. पण वैयक्तिक जीवनामध्ये त्यांचं वैयक्तिक जीवन दोघांचं हे मी पाहिलेलं आहे. पण इथे सत्तेसाठी वेगळं राजकारण केलं जातं की कुठल्याही प्रकारची तडजोड नाही आहे, माणुसकी नाही आहे आणि एक वेगळ्या दिशेने गुंडशाहीच्या दिशेनं आणि एक सत्ता आणि संपत्ती ह्या दिशेने महाराष्ट्रातलं राजकारण चाललं असं एकंदरीत चित्र आज आहे. आपण म्हटलात की ह्या घोषणा वगैरे, ह्या घोषणा सगळ्या झाल्या लाडकी बहीण वगैरे चांगल्या घोषणा आहेत, टोळ माफ केला चांगलं आहे, मान्य आहे मला. पण मग ते निवडणुकीच्याच तोंडावर का? तुम्ही 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आमचे वितीचे आमदार होते, नंतर पुन्हा एकदा 19 आमची विती झाली, नंतर उद्धवजी होते 2.5 वर्ष किंवा एकनाथ शिंदे आता आहे, तेव्हा ह्या गोष्टी का नाही झाल्या, आत्ताच का? त्याच्यामुळे अनेक प्रश्न आहेत की जे गुंडागिरी वाढले, महिलांवरील बलात्कार वाढले, महागाई वाढले, बेकारी वाढले आणि केंद्राच्या स्वतःचा असं स्वाभिमान घाण ठेवून केंद्राच्या आदेशावरती चालणारं हे सरकार, आमचे कारखाने गुजरातला गेले, अशा काही सगळ्या गोष्टी आहेत त्या लोकांना आवडत नाही. उमेदवारी देताना उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी देताना थोडासा इंटरेस्टिंग किस्सा घडला असं ऐकलं, काय नेमकं झालं? एबी फॉर्म दिला, नेमकी उमेदवारी कोणाला, म्हणजे सुनेला की शास्त्र्यांना, हे झालं, काय नेमकं झालं होतं, काय उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सांगितलं? असं आहे की उद्धव ठाकरेंनी मला 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. पहिले मला सांगितलं काँग्रेसकडे उमेदवार उत्तर मुंबईची लोकसभा आपल्याला लढावी लागेल, त्याच्यानंतर आम्ही लोकसभेलाच काम चालू केलं होतं. नंतर मग तुम्हाला काँग्रेसकडे ती जागा गेली, त्याच्यानंतर आम्ही काम करत होतो. मला आवडलं छान की त्या स्पर्धेमध्ये आमचं कुटुंबसुद्धा तेवढं, कोणी आज तेजवी असली तरी ती निवडून आली असती किंवा मी असेल तरी मी निवडून येईन, ही जी आमच्या कुटुंबाची क्षमता आहे, त्या क्षमतेमध्ये ह्या महाराष्ट्र राज्यातील जे काही राजकीय घराणे आहेत त्याच्यापेक्षा मला उद्धवजी वेगळे वाटले. कुटुंबात दोघांमध्ये क्षमता आहे. कधी आता आपण बघतो पुतण्याविरुद्ध काका विरुद्ध बापाविरुद्ध मुलगी, पण म्हणजे अशी जी घराण्याशाही चाललेली आहे राजकारणामध्ये, आणि त्यामध्ये मला उद्धवजींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे की कुटुंबालाच मी देतोय, कुटुंबाला मी देतो ही जागा, मी नाही तेजूला देत नाही विनोदला देत, कारण दोन्ही क्षमता तुमच्यामध्ये आहे, तुम्ही ठरवा आणि उमेदवारी द्या. मी स्वतः तेजूला विचारलं, बाबा मला तुला उभं राहायचं आहे का? तर तिने स्पष्ट निकाल सांगितलं की नाही डॅडी, अभिषेकचं म्हणणं असं होतं की डॅडीना आपल्याला आमदार करायचं आहे, कारण 2017 पराभव हा आमच्या जिवारी लागला होता. त्याच्यानंतर मी माणगावमध्ये सुद्धा विधानसभा लढलो होतो सुनील तटकरेंच्या विरोधात. तर निवडणुका ह्या आम्हाला आमच्या कुटुंबाला काही वेगळ्या नाहीत. मी लढलो, विधानसभा लढलो, महापालिका लढलो, अभिषेक लढला, तेजस्वी लढली, आम्ही मुंबई बँकेत सुद्धा अभिषेक लढला, त्यामुळे निवडणुका ही मी वैयक्तिक मी माझ्या आमच्या घरामध्ये आमचं चांगलं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एकमताने निर्णय घेतो. ड्रीम तर त्यांचे खूप होते राजकारणामध्ये पण आणि लाईफमध्ये तर खूपच होते. आम्ही ठरवलं होतं ते ड्रीम्स आता पूर्ण करण्याचं आम्ही सगळी फॅमिली प्रयत्न करतोय. राजकारणामध्ये
ॲम्बिशन्सपेक्षा कुटुंबाला महत्त्व देणं हे त्यांचं म्हणणं होतं आणि मी तेच करते की पहिलं कुटुंब नंतर मग राजकारण समाजकारण. ते पण म्हणतात क्षमता तर माझ्या सुनीमध्ये पण होती पण आम्ही कुटुंब म्हणून एक निर्णय घेतला. मी तुम्हाला आधीही सांगितलं डॅडी म्हणजे माझ्यासाठी अभिषेकसाठी किंवा सौरभ पूजासाठी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आम्ही निर्णय हे एकत्रच घेतो आणि म्हणजे तेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. आणि अभिषेक गेल्यानंतर डॅडीच म्हणजे मी काय बोललं त्यांच्याबद्दल की त्यांनी मला एवढं सांभाळलंय की कोणी दुसरं बाप म्हणा किंवा वडील म्हणा की कोणी सांभाळू शकत नाही तेवढं मला त्यांनी सांभाळलंय. कसं एकमेकांना सावरलं जातं म्हणजे एक तर रणधुमाळी आहे समोर मोठं आव्हान आहे यामध्ये एकमेकांना कसं सावरलं जातं तुमच्याकडनं? खूप चांगल्या पद्धतीने असतं. दिवसातून दोनदा तीनदा फोन असतात डॅडींचे सौरभचे की कुठे आहे काय आहे कोणती मिटिंग चालू आहे. आताच मला 5 मिनिटं आधी डॅडी बोलले की तुला सर्दी का झाली औषध घेतलं का. आता ते चालूच राहतं पण स्वतःची केअर पण कशी घ्यायची ते पण आम्ही जपत असतो. खूपच वेगळं असतं आणि त्यांनी तर पूर्ण विधानसभा हलवली असती. ते शेवटचा प्रश्न टीव्ही सारखा निकाल आहे कसं बघताय किती लीड काय कसं असेल? नाही लीड मिळणारच परंतु मी शेवटपर्यंत 26 तारखेला 5 वाजेपर्यंत मी निवडणूक जी काय ज्या पद्धतीने लढतात त्याच पद्धतीने लढणार. केवळ लीड मिळणार आहे म्हणून मी मला खूप मोठी संधी मिळाली आहे लोकांपर्यंत पोहोचवायची आमच्या कुटुंबाला. आणि एक लोकांना वाटलं पाहिजे की नाही आमचा माणूस आहे. देखो राजकारणामध्ये खूप पदं येतात पदं जातात पण एक हक्काचा माणूस मग कोण मी असेल तेजस्वी असेल सौरभ असेल आता आमच्या अभिषेक नंतर आमच्या सौरभकडे लोकांचा सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे की त्यालाही फोन करतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. तर हे वातावरण खूप चांगलं आहे आणि ह्या वातावरणातच मला रमायचं आहे आणि जी काय आम्ही वचनं दिलीत ती वचनं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी नक्कीच प्रयत्न करणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.